कोविड रुग्णांना रुग्णवाहिका मिळवण्यात अनेकदा अडचणी येतात आणि कधीकधी रुग्णवाहिकांचं भाडंसुद्धा अधिक आकारलं जातं अशा काळात ठाण्यातल्या एका खाजगी क्लासचे शिक्षक पुढे आले आहेत विनय सिंग आपल्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी गाडीनं कोविड संसर्गित रुग्णांना रुग्णालयांपर्यंत पोहोचवत आहेत शिवशांती प्रतिष्ठान या संस्थेमार्फत ते रुग्णांना ही विनामूल्य सेवा देत आहेत सत्तावीस एप्रिलपासून त्यांनी ही सेवा सुरू केली असून कोरोना संसर्ग झालेल्या बेचाळीस रुग्णांना त्यांनी आतापर्यंत ही मदत केली आहे ही सेवा देत असताना योग्य ती सुरक्षाविषयक काळजीसुद्धा विनय सिंग घेतात ते स्वतः पीपीई किट घालून गाडी चालवतात रुग्णाला सोडून आल्यावर गाडीचं निर्जंतुकीकरण करतात ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना ही सेवा देण्यात येत असून विनय आणि त्यांचे सहकारी चालक धनंजय सिंग दिवसरात्र पाळीत काम करून रुग्णांना मदत करत आहेत